लॉगिन करा mumbaitak.in वर। देवेंद्र फडणवीस असे वक्तव्य वारंवार करतात त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास ठेवण्यासारखी स्थिती नाही। विदर्भाच्या आंदोलनाच्या वेळेस वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्रजींनी त्या कालखंडात केली। त्यानंतर त्यांनी लग्नही केलं, त्यांना मुलगी झाली। अगदी असा प्रकार पुराणामध्ये आपण विश्वामित्राचा पाहिला, ब्रह्मचर्य भंग करून मनेकाबरोबर लग्न केलं आणि मुलगी झाली, तशा प्रकार आहे। नंतरच्या कालखंडामध्ये NCP बरोबर मी युती करणार नाही। कोणी विचारलं म्हणे मला की विवाहाचं, तर म्हणे मी अविवाहित राहणं पसंत करेल, पण मी NCP बरोबर युती करणार नाही। आणि नंतर सकाळी 5 वाजता जाऊन शपथ घेतली NCP बरोबर। आता म्हणतात की मी राजकारण संन्यास घेईन जर मला सत्ता दिली तर, माझ्या आता सूत्र द्या म्हणजे मी देईन। म्हणजे यांच्या आता सूत्र दिले तर हे OBCशी मदत करतील, नाही तर विरोधच करत राहतील। मग या ठिकाणी यांच्यावर किती विश्वास ठेवायचा? सत्तेसाठी यांनी माझ्याकडे सूत्र द्या असं म्हटलं आहे, आणि त्यात म्हटलेलं आहे की मी या ठिकाणी राजकारण संन्यास घेईल। माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही राजकारण संन्यास घेऊ नका, विरोधी पक्षनेता म्हणून तुमचं काम उत्तम चालू आहे। तुम्ही 5 वर्ष या राज्याचे उपमुख्य आपल्या विरोधी पक्षनेता राहावे आणि सरकारला अशाच रीतीने सूचना करत राहाव्या। OBC आरक्षणामध्ये जनगणना OBCची केली पाहिजे म्हणून 2011लाही यामध्ये प्रयत्न केले गेले, जनगणना झाली आणि त्यानंतर जो डाटा आला तो केंद्र सरकारकडे, हा डाटा उपलब्ध व्हावा म्हणून देवेंद्रजींनी 2 वेळा माननीय पंतप्रधानांना पत्र लिहिलं, पंकजाताई मुंडेंनी पत्र लिहिलं, छगन भुजबळ साहेबांनी पत्र लिहिलं, परंतु केंद्र सरकारने त्याला प्रतिसाद दिलेला नाही। 5 वर्ष देवेंद्रजी सरकारमध्ये होते, दिल्लीमध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे। मग या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी या ठिकाणी डाटा उपलब्ध करून आरक्षण का दिलं नाही? त्या ठिकाणी अध्यादेश काढला निवडणुकीच्या तोंडावरती, एक फसवणूक होती, त्यांना माहिती होतं जोपर्यंत जनगणनेचा डाटा आपल्याकडे नाही तोपर्यंत अध्यादेशाला काही अर्थ नाही। आणि आता अजूनही वेळ गेली नाही, आता डाटा उपलब्ध करून द्या तर त्याच्यावर राज्य सरकार काम करू शकेल, परंतु तेही मिळू द्यायचं नाही। आणि OBCंच्या आम्हीच पाठीराख्यावर असं म्हणायचं ही दुर्दम्य भूमिका आहे। आता राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाची स्थापना केलेली आहे आणि आता सरकारने त्या मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून त्यांना अध्यक्ष नेमलेला आहे, त्याच्या माध्यमातून आता मागासवर्गीयची जनगणना होऊ शकेल। लॉग इन करा mumbaitak.in वर।